थकबाकीसाठी पाधारे विभागानं याची परतफेड म्हणून आता महानगरपालिकेनं कोल्हापूर शहरातील सिंचन भवनच्या अखत्यारीत असलेल्या इमारती आणि निवासी मिळकतींची एक कोटी एकोणसाठ लाख सात हजार रुपयांची थकबाकी पंधरा मार्चपर्यंत भरावी अन्यथा मालमत्ता सीलबंद आणि जप्तीची कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे एकवीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांच्या पाणीपट्टीच्या थकबाकीपोटी पाटबंधारे विभागानं बुधवारी कोल्हापूर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा खंडित करून सीलबंदची कारवाई केली होती त्यानंतर महापालिकेनं तातडीनं तीन कोटी रुपये भरून पाणीपुरवठा सुरळीत केला होता त्याचीच परतफेड म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेनंही पाटबंधारे आणि सिंचन विभागाची कोल्हापूर शहरातील कार्यालयं आणि निवासी वापराच्या मिळकतीसाठी तीन विभागीय कार्यालयांना वेगवेगळ्या नोटिसा पाठवल्या आहेत तीन विभागीय कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या सिंचन भवनच्या विविध मिळकतींची थकवाकी एक कोटी एकोणसाठ लाख सात हजार सहाशे तीन रुपये इतकी आहे पंधरा मार्चपर्यंत थकीत रकमेच्या पन्नास टक्के रक्कम तातडीनं भरावी अन्यथा जप्तीची आणि सिलबंद कारवाईची नोटीस पाटबंधारे विभागाला बजावली आहे पाटबंधारे विभागाच्या वतीनं ऐन उन्हाळ्यात महापालिकेचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली मग मालमत्ता कर थकबाकीपोटी महापालिकेकडून कारवाई होणं अपेक्षित होतं त्यानुसार आज तीन विभागीय कार्यालयांनी पाटबंधारे विभागाला थकबाकीची नोटीस पाठवून कारवाईचा इशारा दिला आहे